Kun, Sarkar. Ya, swati tayo tubi pun. Ya, ya. Swati tayo, Sarkar. Ya. Basa. Kas kaya gaya na kila? Dari baca karla? Kaya na, wo, saja chalko. Pun tubi anna saya lindu wanta basla ya. Kaya chal gaya. An, wo, ini kuda gaya. Aw, ti mayar lagi ya? Mayar lah. Ayo, ayo, ayo. Ya wae tuwi nina ma hela ma luwa itu atau bang dai itu anata abula da nai itu aku tera tu mana au sar karti ma herle gele mje mandun nai gele sar ba waja tuni tya mun char diu jauni ti mati mun gele ma herla o au sar kar sagay bai ka kai bandun ma herla jate tevi kai suku tu ka jaste ka nuste ya au ma her ta tuan jhali mje tevda char diu jaun alo mje halka vatto an gharat bisar lagto ya hai ka nai wan na kai Swati dai, tumi agli borobor bolla baba. Bol 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 bol. Swati swati, majhe jara tumla, mi ichhe ta na ud te ichhe na. Pan aaj na tumcha jevna to kasa hota. Koi kya vaan na kai. Vaile gharat nahi ta aman lav jevna to kasa. Kuta bahar khana hoy lavle ka. Bahar to khaya to majhe lai khat hota asal na. Na 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 na. Khana hoy to bola pachat nahi. Mun mi apla hatanas karun khato. Aku sarkar, lah naja di mie atas itu. Tiklo hatan korun kaya resep lo. Jam tay mana sih lo? Anna saya, tum cuma lo kaya kerja, tapi kita disuruh naik ke. Aku teh jamu jamu lata bit nih thay. Antya da api, ap lek da apa thay? Antya da da kala kali, dia uji nilai lama tuh ya. Dia kaya bayar ga awal. Pun anna saya, tum tak mau apa dari buka yo? Aku sarkar, tejar lah nazar bagai cale. Monum mai lek kerja di ga awal. बर सरकार तुम्ही ह्या वेळेला इकडे कस काय ते एवढं महत्त्वाचं काय काम काढले नाही नाही महत्त्वाचं असं काय नाही सहज आपलं सरकार म्हणलं अण्णा साहेब आपल्याला गावात भेटते ते कुठं गेले पण घरचे हाल हवा विचारायला पाहिजे अडचण बिडचण काय काय नाही म्हणून आलो अडचण मला कशी काय सगळं ठीक आहे मला तर तू ना वाद ना काय आता तुमच्या मुलाचं लग्नात बघायचं आहे तुम्हाला काय पैसे द्या तुम्हाला आम्ही लोक पैसे देतो ना 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 सरकार मला पैसे बिशे काही गरज नाही अहो त्याच्या लग्नाची जोडी मी करून ठेवली आहे मग काय हरकत नाही पण अण्णा साहेब आव आम्ही तुमच्या घरी आले आम्हाला काही पाणी बिणी चालकाल का नाही अहो होय होय बोला ना आता मी तुम्हाला पाणी द्यायचे सुरू केलो बसा मी तुम्हाला पाणी घेऊन येतो नको नको अण्णा सरकार नको म्हणतात तर होत आहे पण अण्णा
खरं सांगा तुम्हाला पैशाची काय गरज नाही ना अन्नाताई लागू नका आणि मनात आधी बात करायला नका तुम्हाला जर गरज असली तर सांगा तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे आम्ही देतो अहो काय झालं तुम्हाला तुम्ही दोन असं करा लागलाय तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला पैशाची गरज आहे नाही नाही आम्हाला कोणी सांगितलं नाही आम्हाला आपलं सज वाटलं म्हणून बोललो काऊ सरकार होय आम्हाला वाटलं तुम्हाला काय नत बीत असली तर सज इचलो म्हणून इचलो बरोबर असू द्या अहो तुमच्यासारखी मदत करणारी माणसं आहेत म्हणून इथं काम करायला बरं वाटतंय बरं मग आता तुम्हाला काय चहा करू द्या काका आपलं जेवण करून जात आहे नाही नाही जेवण कशाला आधीच तुम्ही हाताने करून खाताय आणि वर ना आम्ही अजून तुम्हाला ताप द्यायचा म्हणजे बर बर आणणार काय लावू द्या तर जेवण लावू द्या पण तुम्ही आज करा मस्त पैकी दुधाचा चहा करा बर बर तुम्ही बसा बोल मी तुम्हाला चहा करून आणतो आता कोण आलं बर समा काय समा काय काम काढलंस अण्णा साहेब मला जरा रहिवासी दाखला आणि वर्तणुकीचा दाखला पाहिजे होता जरा अर्जंट सरकार तुम्ही सांगितलेला माणूस समाकर नसेल नव समा तसा नाही समा तसा काढणार पण नाही काय सांगू कुणात काय थांबता येत नाही पिलूभाऊने दिलेली खबर पक्की आहे नव पिलूभाऊने दिलेली खबर पक्कीच आहे पिलूभाऊने माणूसच बघितला नव्हता ये समा बस बघितलं सारखा स्वतीताय ह्या समाला आता टाइम मिळाला टाकलं मागायला अरे समा लय उशीर केलास अण्णा साहेब काय टाकलं शिकलं सगळं घेऊन फिरते तिथे आणि समा असलं टाकलं बिकलं त्यांना आपिताप मारायचं अण्णा साहेब काय नाही म्हणते तिने मी अहो सरकार अचानक इंटरव्ह्यू ला कॉल आला उद्या सगळे कागदपत्र घेऊन बोलवले मला माहीत असतं म्हणजे आधी सगळी दाखले घेऊन ठेवलं नसतं का अण्णा साहेब काय बी करून आताच्या आता मला सगळं दाखलं द्या अरे आता रात्री दाखल घेऊन काय करणार आहे सकाळी लवकर घेऊन जा सकाळी नाही 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 अण्णा मला आता जास्त दाखल पाहिजे ते तुमची काय फी असेल ती देतो आणि वरनं तुम्हाला काय पाहिजे ती देतो पण मला आता जास्त दाखल द्या काय अरे समा तुला मी फीच आणि पैशाचं काय बोललो का तर अहो अण्णा तुम्ही नाही बोलला पण मला अर्जंट गरज आहे म्हणून मी बोलतोय हे बघा तुम्हाला काय काय पाहिजे असतील ते पैसे घ्या पण मला तेवढं आता आत्ता जास्त अर्जंट दाखल द्या तुम्ही म्हणताय तस मला या सगळ्या संशय लागलाय सरकार सरळ सरळ अण्णा साहेबाला म्हणतोय तुमचं काय घ्यायचं असेल ते घ्या पण अर्जंट दाखलं द्या समा तू प्रामाणिकपणे मला दाखलं मागितलं असत तर तुला मी आज अजून आत्ताच दाखलं दिलं असत पण तू मला पैशाला नाही दाखवलेस त्यामुळे मी काय तुला आता दाखलं देणार नाही तू असं कर उद्या ग्रामपंचायतीत ये तिथं तुला दाखलं देतो बरोबर अण्णा सॉरी सॉरी गडबडीत मी जरा तिथे बोललो मला जरा समजून घ्या आणि मला दाखवलं तेवढं द्या सॉरी हे हो समा आता तू सॉरी म्हणलाय पण वाचलायस तुला मी दाखवून देतो जाय आपण ग्रामपंचायतीत जाऊया पण सरकार आणि स्वातीत आहे बराच वेळ झाला थांबलेत त्यांना आधी चहा करून आणून देतो मग आपण जाऊया आणि तू पण बस तुला पण चहा देतो समा तुला हे शोभत नाही बघ तू शाळा शिकलेला पोरगा आहेस तुला हे बोलणं शोभलं का समा तू नेमकं दाखलच द्या होता हा अण्णा साहेबाला गुतवाया होता काय गुतवायला अहो सरकार मला खरं इंटरव्ह्यूला बोलायलाय आणि उद्या इंटरव्ह्यूला मला ते कागदपत्र लागणार आहे म्हणजे तू अण्णा साहेबाला लाच देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी नव्हता आलास अँटी करप्शनच्या होचे देश मध्ये अडकून अण्णा साहेबाला सस्पेंड करणार होता असं दावत आहे तुझा काय हो सरकार स्वतीताय अण्णा साहेबासारख्या प्रामाणिक माणसाला असल्या केस मध्ये अडकावं मला काय थोडं कुत्र कावलेली आणि तुम्हाला कोणी सांगितलं मी असलं कारस्थान केले म्हणून नाही नाही तुझं नाही पण पिलूभाऊ आज स्टॅनवरच्या मुताबिक असं ऐकलं की आज लागली आज वाजता अण्णा साहेबाच्या घरी एक माणूस लाच द्यायला येणार आहे आणि अँटी करप्शन वाले अण्णा साहेबाला लग्यात अटक करणार माहिती असो एक माणूस दुसऱ्या माणसाला फोनवर सांगत होता कोण होता तो माणूस पिलूभाऊ तिथंच धरून तर थोरडायला नाही अरे पिलूभाऊ मुतारीत ना बाहेर असतो ते माणूस गेला निघून पिलूभाऊला कळलंच नाही कोण होता ते पण आज काय तरी डाव रचून ते इथं येणार आहे म्हणून आम्ही त्याच्या आधी येऊन बसलेली
आणि मी जाऊ अण्णा साहेबाला म्हणलं तुम्हाला काय घ्यायला जरी पैसे घ्या तो तुम्ही माझ्या संशय घेतला बरोबर आहे तसं तुमची पण काय त्यात चूक नाही पण तो कोण असेल माणूस चला गरमागरम चहा घ्या तू स्वतः केलाय बरं का काय कमी जास्त असेल तर समजून घ्या अण्णा साहेब कोण असेल असला माणूस सपा 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 समा असला माणूस कोण असला माणूस कोण नाही कोण नाही समा हे करतोय आपला माणूस कोण असेल तुम्ही काय ऐकलं असला माणूस का असला नाही म्हणला समा आपला म्हणला ना आपला आपला माणूस कोण असेल ते उद्या चाललाय ना तिकडे इंटरव्ह्यूला चाललाय ना तिथं आपला माणूस कोण असेल असं समा हे करतोय होय का नाही समा सरकार तमा तमा ह्यातलं काही तुझा अण्णा साहेबांना माहित नाही काय नमस्कार अण्णा साहेब नमस्कार मी राघव शर्मा या बसा मी तुम्हाला ओळखत नाही अहो मी राघव शर्मा तुम्हाला त्या दिवशी फोन केलेला नाही का प्रॉपर्टी नावावर करण्यासाठी तुम्ही राघव शर्मा म्हणजे आमच्या चौकातले जागा मालक इलेन शर्मा यांची चिरंजीव का होय मी त्यांचाच बोलू का हिरेन शर्मा गेल्याच महिन्यात हार्ट अटॅकने गेले ना होय होय मी त्यांच्याच प्रॉपर्टीवर वारस हक्काने नाव नोंद करायला आलो अहो पण एवढ्या रात्री तर तुम्ही दिवसाबरोबर ग्रामपंचायत ऑफिस मध्ये भेटाय पाहिजे होत आता ग्रामपंचायत बंद झाली होय ना अण्णा नाही मी जर अगोदर म्हटलं होतं तुम्हाला गडबड बिडबड काय असेल तर तुमची कागदपत्र मला घरी आणून द्या मी तसा मीटिंग म्हणून विषय ठेवतो आणि मग त्याच्यावर तुमची काय असेल ते कागद करतो राघव भाई तुम्हाला चहा वगैरे आणून देऊ द्या नको नको मी चहा घेतलाय अहो मीच तुमचं तोंड बोल करून जाणार सरकार शिपायाने सगळं सांगितले सगळी कागदपत्र पॅक करून आणली ही बघा पॅक करून कागदपत्र राघव भाई कागदपत्र पॅक करून द्यायचे नसतील सह्या करून द्यायचे असतील बाळा तुझा धंदा तू बघ बधी तोड घालू नको आमचा अण्णा साहेबाचा व्यवहार ठरला आहे व्यवहार शासकीय कामात कसला राहील व्यवहार जरा आम्हाला तर कळू द्या अण्णा साहेब ही सगळी मंडळी तुमच्या ऑफिसची शिपाई निकल काय का यांना जरा बाहेर काढा बघा राघव भाई हे आमच्या गावची प्रतिष्ठित माणसं आहे ती तुम्ही तुमची कागदपत्र द्या आता तुम्ही जावायचं ठीक आहे अण्णा साहेब तुम्हाला माहितच आहे आमच्या वडिलांची प्रॉपर्टी सगळी त्या ट्रस्टाच्या नावानं बक्षीस पत्र करून दिलेलं आहे अण्णा साहेब काय करा त्या ट्रस्टच्या ऐवजी चौकातली जागा माझ्या जागी लावा अहो अण्णा साहेब तुमचा शिपाई अर्ज आणि 10 लाख रुपये जागेवरच मागत होता पण मी म्हणलं समक्षेत जावं हे बघा 10 लाख रुपये घेऊन आलो काय म्हणला माझं 10 लाख रुपये चुकीच्या नोंदी करण्यासाठी 10 लाख रुपये राघव बाय तुमचं लय ऐकून घेतलं तुम्ही आता अभिमानी निघून जावा काय अण्णा आम्ही म्हणून लागतय आम्ही जाऊ का बाहेर घ्या घ्या अण्णा साहेब हुकनच्या पाकात 10 लाख रुपये मिळतील उगाच कसं बस होताय अहो अण्णा साहेब असला चांगलंच रोज रोज नाही घावत घ्या ते 10 लाख आणि करून टाका काम हे बघा तुम्ही माझं डोकं खाऊ नका तुम्हाला बसू वाटलं बसा नाही तर तुम्ही चालायला लागा खरं अहो बाहेर तुम्हाला 10 लाख रुपये मागित तर माझ्या शिपायानं त्या शिपायाचं नाव सांगा बरं नंदू छपरा तो चालता पुण्याला माझ्याकडं त्यानं मला सांगितले तुमच्या वडिलाची करोड रुपयाची जागा इथे आहे त्याची गपचूप नोंद करायची असेल तर अण्णा साहेबांनी 10 लाख रुपये मागितले काय नाव सांगितलं नंदू छपरा अहो या नावाला शिपाय नाही आमच्या घरात पत्ता येते नंदू छपरा राघव भाई तुम्हाला खोटं बोलून 10 लाखाला कोणतर गंडवणार होतं
तुमचं नशीब चांगलं आहे, तुम्ही वाचला। बरं बरं, कसं काय असेल ना, असू द्या, मी आता तुमच्यापर्यंत पोहोचलो ना, हे घ्या पैसे आणि माझं काम करा। आता राघव आहे आला, एवढा आलाय परत या गावात पाय ठेवायचा नाही, मी तुमचं ऐकणार नाही आणि अशी बेकायदेशीर काम मी अजिबात करणार नाही। काय वाटलं साहेब, जरा नीट सांगा, तुम्ही यांना नसताय म्हणून हो उठा, तुम्ही बाहेर जावा थोड्या वेळाने। राघव आहे ही माझ्या जेवाबावाची माणसं आहे, ती ही तर कुठं पण जाणार नाही, ती आणि जायचं असेल तर तुम्ही जायचं। आता कसू त्या लागोबायचा सगळं दारू टाकून उलट लागे। अण्णा साहेब त्याला धक्के मारून बाहेर काढा, लय मोठा सापळा रचून आलाय, अँटी करप्शन वाल्या पोलिसांना टिप दिली आहे ना कि तुम्ही लाच मागितल्या म्हणून। आणि राघव भाई तुमच्या मोबाईल मध्ये ती व्हिडिओ शूटिंग चालू आहे ना, ती पहिलं बंद करा, नाहीतर आम्ही चोप दिलेला पण त्या पोलिसांना दिसेल। सॉरी अण्णा साहेब, माझी तुम्हाला ओळखायला चूक झाली, मीच तुम्हाला लाजून पोलिसांच्या ताब्यात देणार होतो आणि पुन्हा ब्लॅकमेल करून माझी नोंद घालायला लावणार होतो, पण माझा डाव असला। राघव भाई आता जाताय ना, का धक्के मारून बाहेर काढू? स्वातिताय सरकार, तुम्ही होता म्हणून आज मी वाचलो, नाहीतर आज माझी काय गरजच नव्हती। अण्णा साहेब आभार आमचं कसलं मानताय, आभार मानायचं साहेब तर त्या पिल्लू भाऊचं माना। आहो पिल्लू भाऊ न मुतारीत न राघोबाईचं बोलणं पोलिसांबरोबर ऐकलेलं, आज रात्री 8 वाजता तुम्हाला लाच देताना पुरावा देतो म्हणून पोलिसांना फोन लावला होता। आणि पिल्लू भाऊ ना आज जिंतू गावाकडे जायचं होतो म्हणून पिल्लू भाऊने लगेच मला फोन केला, म्हणलं सरकार तुम्ही अण्णा साहेबांना वाचवायला पाहिजे म्हणून मी लगेच स्वातिताई सरकार जाणारच आहेत, पण जर कधी रगीला अडदांड निघाला तर त्याला आडवा करणारा कडे पाहिजे म्हणून पिल्लूभाऊ मला पाठवलं। म्हणजे तू पण अण्णासाहेबांच्या मदतीला दाखल्याचं निमित्त करून आणतास, बरं झालं बाबा आलास, त्यानं काय अडचण पण केला असता तर त्या मातेला पण ऐकला नसता।